नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी आज चौदा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी शिक्षक भरतीविषयी महत्त्वाची अपडेट्स आता आपण जाणून घेणार आहोत शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात आलेली महत्त्वाची माहिती ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत टी टी पात्र दोन हजार अठराच्या उमेदवारांच्या संदर्भात न्यायालयातील याचिकेच्या संदर्भात मित्रांनो महत्वाची अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत काय याचिका त्यांची फेटाळली कोणती कारणं आहेत कोणी याचिका दाखल केली होती कोणी या ठिकाणी याचिका फेटाळलेली आहे संदर्भात सर्व माहिती आपण पाहून त्यानंतर शालेय शिक्षण विभागाचा बघा या ठिकाणी मित्रांनो नवीन कायदा करण्याची गरज आहे असं मत शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितलेलं आहे आत्ताच नुकतीच बालेवाडी या ठिकाणी त्याची बैठक आयोजित केली होती अधिकाऱ्यांची त्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये कोणत्या कारणासाठी नेमका शिक्षण विभागाचा नवीन कायदा करण्याची गरज आहे या संदर्भात माहिती आपण पाहणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो डी टी एड बी एस स्टुडंट असोसिएशनने औरंगाबाद येथे थी या ठिकाणी निवेदन दिलेले आहे की एका उमेदवाराला तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपये खर्च येत आहे नुसता पसंतीक्रम नोंदवण्यासाठी त्या संदर्भात उमेदवारावर अन्याय होत आहे याची जाणीव निवेदनाद्वारे या ठिकाणी करून दिलेली आहे त्या संदर्भात मित्रांनो लोकमत वर्तवतात वर्त आलेली वर्त 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 वर बातमी आपण पाहणार आहोत राज्यामध्ये तब्बल एक हजार सहाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना अनुदान वाटपाच्या संदर्भात माहिती हाती आलेली आहे त्याबाबत आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो या सर्व माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर निश्चित तुम्ही सबस्क्राईब करा बिलने प्रेस करा तुम्हाला नवीन अशी शिक्षक भरती अपडेट्स नेमित मोबाईलमध्ये त्याची नोटिफिकेशन मिळत राहील चला तर मित्रांनो मग सुरुवात करूया पहिली या ठिकाणी अत्यंत महत्वाची अशी माहिती आहे बातमी आहे या ठिकाणी बघा लोकमत वर्तमानपत्रामध्ये आज काल रात्री तेरा तारीख दोन हजार एकोणीस रात्री अकरावून छत्तीस मिनिटांनी ही बातमी आलेली आहे बघा टी टी पात्रताधारक शिक्षकांची याचिका खंडपीठाने फेटाळली का फेटाळली शिक्षक भरतीसाठी माहिती पवित्र पोर्टलवर अपलोड करण्याची मुदत संपल्यानंतर कट ऑफ डेटनंतर करताना शिक्षक पात्रता परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण झालेल्या नेमकी तारीख कोणती होती आपण ते पाहूया आणि कोणी या ठिकाणी याचिका टाकली होती आणि पवित्र पोर्टल ही प्रक्रिया कोणत्या कायद्यानुसार या ठिकाणी राबवलेली आहे त्या संदर्भात माहिती आपण पाहूया बघा याचिकाकर्त्यांनी माहिती स्वीकारण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्याची विनंती करणारी याचिका औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी कराळे वराळे आणि न्यायमूर्ती नितीन डब्ल्यू सांबरे यांनी फेटाळली माहिती अपलोड करण्याची मुदत संपल्यामुळे पवित्र पो पोर्टलवर याचिकाकर्त्यांची शैक्षणिक अहर्तेची नोंद घेता आली नाही या कारणास्तव त्यांना नोकरीची संधी गमावी लागणार असल्यामुळे याचिकाकर्त्यांनी दाखल केली होती ही याचिका कुठलीही प्रक्रिया सुरू केल्यानंतर ती अंतिम टप्प्यापर्यंत गेली पाहिजे असं या ठिकाणी खंडपीठाने मत नोंदवलेलं नो आहे शिक्षक संघटनेची या ठिकाणी फेच फेटाळलेली आहे बघा या ठिकाणी बालकांच्या मोफत सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायदा अंतर्गत पवित्र पोर्टल ही प्रक्रिया सुरू केली होती राज्यामध्ये बघा शिक्षक भरतीची तेवीस जून दोन हजार शासन निर्णयानुसार शासनाने शिक्षकांना किरकोळ माहिती अपलोड करण्यासाठी वेळोवेळी परवानगी दिली होती माहिती अपलोड करण्याची मुदत एकवीस सप्टेंबर दोन हजार अठरापर्यंत होती याचिकाकर्त्यांनी एक ऑक्टोबर दोन हजार अठरा रोजी शिक्षक पात्रता परीक्षा केली त्यामुळे त्यांना माहिती अपलोड करण्यासाठी माहिती अपलोड करता आली नाही परिणामी नोकरी संधी त्यांना गमावी लागली या भीतीपोटी नांदेड येथे दिनांक महा बघा दी महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व इतर यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती सुनावणी दरम्यान अतिरिक्त सरकारी वकील अर्चना गोंधळेकर यांनी वरील तांत्रिक बाबी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिल्या आणि बघा राज्य शासनाने संपूर्ण प्रक्रिया ठराविक वेळापत्रकानुसार संगणकीय पद्धतीने राबवली काय कारण दिलं बघा ठराविक वेळा पत्रकानुसार संगणकीय पद्धतीने ही राबवली त्यामुळे त्यामध्ये हस्तक्षेप करणं शक्य नाही असंही या ठिकाणी निरीक्षण नोंदवण्यात आलं याचिका फेटाळली या प्रकरणात याचिकाकर्त्यांट विजे सलगरे आणि प्रतिभा तर्फे डी जे नागोडे यांनी काम पाहिलेलं आहे मित्रांनो महत्वाची अशी अपडेट्स आहे शिक्षक भरतीविषयी दोन हजार अठरा साली जे पात्र उमेदवार आहेत टी ई टी पात्र उमेदवार अशांचा समावेश शिक्षक भरतीमध्ये आता होणार नाही त्यांची याचिका फेटाळलेली आहे ही फेटा ले 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 ले। महत्वाची अपडेट्स आज चौदा एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी प्राप्त झाली यानंतर मित्रांनो शिक्षक क्षेत्राच्या संदर्भात शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात नवीन कायदा या ठिकाणी लागू करण्यासंदर्भात शिक्षण आयुक्त विशाल सोळंक यांचं मत आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्या समोर बघा शालेय शिक्षणाचा नवा कायदा काय शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी काय म्हणतात बघा हा कायदा लागू करण्याची गरज का आहे ही बैठक कुठे झाली या संदर्भात महत्वाची माहिती या बातमीमध्ये दिलेली आहे शाळांसाठीच्या ई पी एस आणि अन्य कायद्यांच्या आढावा घेऊन नवा कायदा तयार करण्यात येणार आहे त्यासाठी बैठका सुरू झाल्या आहेत त्यात आवश्यक असलेल्या बदलांची गरज लक्षात घेऊन त्याविषयी विचार केला जाईल विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त काय म्हणतात बघा राज्यातील शिक्षणाचा नवा कायदा तयार करण्यासाठी शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सध्याच्या कायद्याच्या कार्यपद्धतीचा आढावा घेऊन काळारूप बद होत असलेल्या बदलांचा समावेश असलेला नवा कायदा करण्यात येणार आहे या ठिकाणी बघा त्यांनी कायदे दिले यापूर्वी केलेले कायदे राज्यात शाळांसाठी खाजगी शाळा अधिनियम एम ई -E पी एस एकोणीसशे सत्याहत्तर शाळा संहिता एकोणीशे अडुसष्ट आणि महाराष्ट्र परिसंस्था हस्तांतरण कायदा एकोणीसशे एकाहत्तर हे एक कायदे अस्तित्वात आहेत हे कायद्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे कारणवरूप यासाठी मित्रांनो बालेवाडी येथे नुकतीच अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती त्यामध्ये राज्यात खाजगी आणि सरकारी शाळा आहेत या शाळांच्या काही समस्या आहेत या समस्या सोडवण्यासाठी त्या नियंत्रण आणण्यासाठी किंवा जुन्या कायद्याचा आधार घ्यावा लागतो नवा कायदा करताना जुना कायदा आणि शिक्षण क्षेत्रात झालेले बदल यांचा तुलनात्मक अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतर नवीन ठिकाणी तयार करावा लागतो नंतर तो या ठिकाणी पारित करून अंमलबत आणावा लागतो मित्रांनो नेमका कशा संदर्भात अडचणी आहेत कोणत्या कारणासाठी शालेय शिक्षणाच्या संदर्भात बघा विद्यार्थी हितालाच प्राधान्य असेल असा कायदा नवीन करण्यासंदर्भात मित्रांनो विचार आहे अधिकाऱ्यांचा तसेच प्रवेश प्रक्रिया शुल्क रचना कर्मचारी शिक्षकांचे प्रश्न न्यायालयाने दिलेले निकाल तज्ञांची मते विचारात घेऊन नव्या कायद्याचा मसुदा तयार करण्यात येईल हा मसुदा समाजातील विविध घटकांसाठी कायदा खुला करून त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येतील त्यानंतर कायद्याची विधेयक मांडण्यात येईल अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्वाची माहिती या ठिकाणी वाटली त्यानंतर बघा मित्रांनो राज्यामध्ये तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपये उमेदवारांना प्रसुद्धीकरण होण्यासाठी खर्च येत आहे डीटीएड बीएसंट असोसिएशन या ठिकाणी आवाज उठवलेला आहे या अन्यायाविरुद्ध ती बातमी आपण या ठिकाणी पाहूया आपल्यासमोर जिल्हा परिषद औरंगाबाद लोकमत वर्तमानपत्रामध्ये आलेली बातमी आहे अभव बेरोजगारांना नोकरी अर्जासाठीच लागणार एक लाख छत्तीस हजार रुपये राज्य शासनाने पोर्टल पोर्टलमार्फत आपल्या सर्वांना माहिती आहे मित्रांनो की खर्च खूप येत आहे शासनाने या ठिकाणी नवीन जी आर आणलेले आहेत शुद्धीपत्रक आणलेले आहे आणि त्यामध्ये ज्या पसंतीकरण नोंदवण्यासाठी एका उमेदवाराला विविध पदांसाठी आणि विविध जिल्ह्यांमध्ये शुल्क आकारायला आहे त्या शुल्कापोटी मोठ्या प्रमाणात रक्कम त्यांच्याकडून उकळली जात आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे शिक्षक भरतीतील अनेक उमेदवार या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या भरतीसाठी अर्ज केलेला आहे मेगा भरतीमध्ये मित्रांनो आपल्या सर्वांना ते माहीत आहे त्यासाठी डी टी एड बी एस स्टुडंट असोसिएशन या ठिकाणी आवाज उठवलेला आहे त्या संदर्भात आली महत्वाची बातमी लोकमत वर्तमानपत्रामध्ये आपण ते पाहणार आहोत बघा काय म्हटलंय एका बेरोजगारासाठी जिल्हा परिषदमधील भरण्यात येणाऱ्या एकूण आठही पदासाठी पाचशे रुपये याप्रमाणे चार हजार रुपये मोजावे लागणार आहेत त्याप्रमाणे राज्यातील चौतीस जिल्हा परिषदांमध्ये प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज केल्यास एका बेरोजगार युवकाला परीक्षेसाठी तब्बल एक लाख छत्तीस हजार रुपये एवढे शुल्क भरावे लागणार आहे निश्चितच मित्रांनो गरीबावर गरीब, गरीब विद्यार्थ्यांवर सगळ्याच उमेदवारांवर या ठिकाणी अन्याय हा शासनाने केलेला आहे तो शासनाचा जो निर्णय आहे तो, तो अन्यायकारक आहे त्याविरोधात आवाज उठवणं गरजेचं आहे शासना निदर्शनास याबाबत सर्व आणून देणं गरजेचं आहे त्यासाठी डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशनने दंड थोपटले आहेत औरंगाबाद जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना डी टी एड बी एड स्टुडंट असोसिएशननी शुक्रवारी दिनांक बारा रोजी निवेदन दिलेलं आहे बारा एप्रिल रोजी मित्रांनो ही महत्वाची माहिती वाटली त्यानंतर बघा राज्यामध्ये तब्बल एक लाख सॉरी एक हजार सहाशे अठ्ठावीस शाळांना अनुदान देण्यासंदर्भात बातमी आलेली आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे एक हजार सहाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान वीस टक्के चाळीस टक्के यानंतर साठ टक्के अनुदान मिळणार आहे यापूर्वीच ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केलेली आहे राज्यातील एक हजार सहाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा वीस एप्रिलपर्यंत बघा त्यांना माहिती सांगितली आहे तो टप्पा देण्यासाठी वीस एप्रिलपर्यंत त्या शाळांनी माहिती उपसंचालक विभागाकडे सादर करायची आहे त्यानंतरच त्यांचा विचार केला जाणार आहे माहिती वेगळी आहे मित्रांनो या ठिकाणी त्यांचा यू डायस कोड असेल किंवा शिक्षक संख्या असेल खत कर्मचाऱ्यांची वेतनावर किती खर्च होत आहे प्रयोगशाळा आहे का किंवा त्यांच्या जे अन्य बाबी आहेत निकष आहेत ते सर्व त्याची माहिती मित्रांनो पुरावी या ठिकाणी सादर करायची आहेत काय म्हटलंय नेमका बघा बातमीमध्ये एक व दोन जुलै दोन हजार सोळानुसार नुसार अनुदानास पात्र घोषित केलेल्या व एकोणीस सप्टेंबर दोन हजार सोळानुसार नुसार अनुदान उपलब्ध करून शाळांना वाढीव टप्पा देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे दोन हजार सोळानुसार नुसार बघा मित्रांनो याबाबत प्रस्तावांची तपासणी करण्यासाठी शाळांकडून विविध प्रकारची माहिती मागवण्यात आली आहे माहिती बघा ही मुदतीमध्ये माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण उपसंचालक ज्योती शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय उपसंचालक जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना वेतन व भविष्य पथकाचे अधीक्षक शिक्षण निरीक्षक यांना सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार बघा इयत्ता पाचवी ते सातवी इत्या आठवी ते दहावीसाठी घोषित केलेल्या वर्गाने तुकड्या सप्टेंबर दोन हजार सोळा नुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मंजूर पद खर्च सातवी ते दहावी शेवटच्या वर्गातील दोन हजार सतरा अठरामधील विद्यार्थ्यांची पटसंख्या ही माहिती सादर करणं शाळांना बंधनकारक आहे बायोमेट्रिक प्रणाली उपलब्ध आहे का सरळ प्रणालीमध्ये शिक्षकांची नोंद केलेली आहे का शंभर टक्के विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड आहे का आरक्षण धोरणानुसार बिंदू नामा अद्यवत केलेले आहे का ज्ञान वाढविण्यासाठी प्रयोगशाळा आहे का या बाबींची माहिती अपडेट असणाऱ्या शाळांनाच हे अनुदान मिळणार आहे त्यांचा प्राधान्याने या ठिकाणी विचार केला जाणार आहे संदर्भात मित्रांनो आलेली महत्वाची बातमी एक हजार सहाशे अठ्ठावीस माध्यमिक शाळांना वाढीव अनुदान महत्त्व शिक्षण क्षेत्रासंदर्भात माहिती होती मित्रांनो माहिती या ठिकाणी सर्व महत्त्वाची वाटली म्हणून आपल्या एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी या चॅनलवरती व्हिडिओ बनवला मित्रांनो अशाच महत्त्वाच्या तुम्ही तुमच्या सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा इतरांच्या बाईसाठी शेअर करा तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जा भारत